म्हणून याच अधिवेशनामध्ये बोगस बियाण्याच्या वर जसा बीटी कॉटनचा कायदा राज्य सरकारने केला त्याच पद्धतीनं कायदा करण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे, त्याची समिती गठित केलेली आहे. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निघतो, हे सगळे शांत बसतील. विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निघतो, कायदा मंजूर केला, तो मंजूर करणाऱ्याचा कायदा ड्राफ्ट सांगितला तरी यांचं काय चालू आहे? केवळ विरोधी पक्षनेता मीच मीच. राज्यात खताचे भाव कमी होतात का, हा त्यातला मूळ प्रश्न आहे. व्यापारी त्याच्यामध्ये काय लूटमार करतोय का? सन्माननीय थोरात साहेबांनी काही प्रश्न उपस्थित केले, उत्तर त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न त्यांनी हा उपस्थित केलाय की या ठिकाणी बोगस बियाण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात वाढलं. अध्यक्ष महाराज, म्हणूनच राज्य सरकारने या महायुतीच्या सरकारने आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय केला की जे बोगस बियाणं आहे आणि बोगस अध्यक्ष महाराज आपण संरक्षण द्या. अध्यक्ष महाराज बोला, आपण बोला, मला वाटत नाही, आपण बोला, मी ऐकतोय, आपण बोला. अध्यक्ष महाराज वाटत नाही की ज्या संवेदनशीलपणाने या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केलाय तेवढ्या संवेदनशील प्रमाणात सरकार उत्तर देत आहे. अध्यक्ष महाराज, म्हणून या सरकारने पहिल्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये अधिवेशनाच्या अगोदरच्या असं ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी या महाराष्ट्रात बोगस बियाणं, या ठिकाणी बोगस बियाणामुळे शेतकऱ्याची फसवणूक होते, खताच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज ज्या ज्या वेळेस खतासोबत लिंकिंग केलं जातं आणि लिंकिंग केल्यानंतर जे शेतकऱ्यावर अधिकचा भार पडतो अशा गोष्टी या महाराष्ट्रात होऊ नये म्हणून याच अधिवेशनामध्ये बोगस बियाण्याच्या वर जसा बीटी कॉटनचा कायदा राज्य सरकारने केला त्याच पद्धतीनं कायदा करण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे, त्याची समिती गठित केलेली आहे. त्या समितीत कृषी मंत्री, महसूल मंत्री, ग्रामीण विकास मंत्री, पाणी पुरवठा मंत्री आणि अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत सदनाला आश्वासित करू इच्छितो आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की या अधिवेशनातच बोगस बियाण्याच्या संदर्भातला कायदा आणला जाईल आणि एवढा चांगला कायदा आणला जाईल की त्या ठिकाणी शेतकऱ्याचं तर संरक्षण होईलच अध्यक्ष महाराज, पण त्याचबरोबर कसल्याही प्रकारचं बोगस बियाणं विकलं जाणार नाही हा विश्वास आपल्या मार्फत कृषी विभाग या ठिकाणी येतो. एक एक घेऊ, एक एक घेऊ. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा, अध्यक्ष महोदय त्यांना द्यायचं नाही का? अध्यक्ष महोदय, प्रश्न होता राज्यातल्या बियाणाच्या खताच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय उत्तर देत होते, माझा प्रश्न एवढाच आहे. मी बघतोय त्या ठिकाणी सन्माननीय आमचे वरिष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात, नाना पाटोलेजी, वडेट्टीवार साहेब एकदम अतिउच्च आवाजातल्या पट्टीमध्ये खाली बसून, सुनील केदार साहेब त्या ठिकाणी, यशोमती ताई मध्ये मध्ये, वर्षाताई आणि मग वेळा नितीन राऊत साहेब आणि अशोक चव्हाण साहेब, हे सगळे अचानक अचानक उत्तराला उठून उठून बोमा बोम सारखं करताय किंवा प्रश्न विचारतायत. अध्यक्षामध्ये विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निघतो, हे सगळे शांत बसतील. विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निघतो, त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. अध्यक्ष महोदय, बाकी काय चालू नाही, प्रश्नाचं उत्तर दिलं मंत्री महोदयाने, उत्तर दिलं. आशिषजी आपण बसा. आणि म्हणून विरोधी पक्षनेता आशिषजी आपला, त्याच्यासाठी हे चालू आहे भांडण. आशिषजी आपण या मुद्द्याशी निगडीत प्रश्न विचारा, या विषयाशी निगडीत प्रश्न विचारा. मी खतावर बोलतोय आणि खतावर सबसिडी वाढवली, किमती त्या ठिकाणी स्थिर ठेवल्या, कायदा मंजूर केला, तो मंजूर करणाऱ्याचा कायदा ड्राफ्ट सांगितला तरी यांचं काय चालू आहे? केवळ विरोधी पक्षनेता मीच 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 यासाठी चालू आहे. अध्यक्ष महोदय, बाकी काय चालू नाही. अध्यक्ष महोदय बसा. एक एक अशोक चव्हाण साहेब, अशोक चव्हाण साहेब बोला. अध्यक्ष अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मला हे समजत नाही सभागृहामध्ये मंत्री महोदय उपस्थित असताना
आशिष शेला त्यांची वकिली करण्याकरता उभं राहायचं काही कारण नाही. आता मला वाटतं आपण नियमबाह्य काम करतोय इकडे. नाही नाही असं नाही चालणार. आपण सर्व ज्येष्ठ सदस्य आहात, आपण इकडे नियमबाह्य काम करू शकत नाही. त्यांचा हरकतीचा मुद्दा होता, त्यावर मी त्यांना बोलायला दिलं. तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा असेल मंत्री महोदयांना तर विचारा, नाही तर मी पुढे चाललोय. तुम्ही बसा, बसून घ्या, तुम्ही बसून घ्या. अशोक चव्हाण साहेब बोला, अशोक चव्हाण साहेब बोला, बाकी जणांनी बसून घ्या. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक अध्यक्ष महोदय, अशोक चव्हाण साहेब बोला. अध्यक्ष महोदय, दोन अध्यक्ष महोदय, या विषयामध्ये दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत. मगाशी आपण फेडरल स्ट्रक्चरची या ठिकाणी सभागाला आठवण करून दिली. खताची किमती, त्याच्यावर नियंत्रण, सबसिडी हे केंद्राचे विषय जरी असले तर विषय महत्वाचा असा आहे की एखादी सबसिडी दिल्यानंतर किंवा भाव कमी केल्यानंतर राज्यात खताचे भाव कमी होतात का, हा त्यातला मूळ प्रश्न आहे. व्यापारी त्याच्यामध्ये काय लूटमार करतोय का? अध्यक्ष महोदय, मुद्दा केंद्राने किमती नियंत्रित केल्यानंतर किंवा सबसिडी दिल्यानंतर राज्यातल्या खताच्या किमती कमी झाल्या पाहिजे त्या अनुषंगाने, हा त्यातला मूळ प्रश्न आहे.